नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिणीची जी सगळे कटकारस्थानं असतात ती भूमीला आठवत असतात आणि रागिणी भूमीच्या विरोधात जे जे काही आकाशचे कान भरवत असते ते सगळे तिला आठवते आणि जेव्हा भूमी स्वतःचं रक्षण करण्यासाठी आकाशसमोर खरं बोलते तेव्हा मात्र आकाश भूमीची बाजू घेत नाही हे सगळं भूमीला आठवतं आणि त्या सगळ्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो ती रूममध्ये डोळे पुसत असते त्याचवेळेला ती एक निर्णय घेते स्वतःचे डोळे पुसून ती कपाट उघडते आणि कपाटामधल्या साड्या ती आता तिची एक बॅग काढते आणि त्या बॅगमध्ये ती भरायला लागते सगळ्या काही कपाटातल्या साड्या ज्या तिला हव्या आहेत त्या सगळ्या ती आता बॅगमध्ये भरून घेत असते त्यानंतर मग आता तितक्यातच एक फोन येतो आणि भूमी फोन उचलते प्रशांतने फोन केलेला असतो प्रशांत म्हणतो की ताई तू कशी आहेस तेव्हा भूमीच्या डोळ्यात पाणी येत असतं प्रशांत म्हणतो की भूमिताई प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस माझं मनुताईशी बोलणं झालं आहे तिने मला जे जे काही तिकडे घडलं आहे ते सगळं काही सांगितलेलं आहे पण प्लीज तू नको तो निर्णय घेऊ नकोस तेव्हा भूमी म्हणते की नाही प्रशांत बस झालं आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे आता मी इथे फार काळ राहू शकणार नाही मी आता तिकडे येत आहे आता मला लक्षात आलं आहे की या घरामध्ये माझी काहीच जागा नाही आहे म्हणून मी इथे अजिबात राहणार नाही आहे मी हे घर सोडते कायमचं आणि तिकडे येते प्रशांत म्हणतो की प्लीज भूमिताई असा रागाच्या भरामध्ये कोणताही निर्णय घेऊ नको हा निर्णय तुलाच प्रॉब्लेम देणार आहे लक्षात घे हे जर सगळं तू केलंस ना तर त्या आत्याला रान मोकळंच होईल ती आकाशजीजूबरोबर काय काय वागू शकते हे तुला माहीत आहे ना तू जर तिथे नसलीस तर ती त्यांच्याबरोबर काही करू शकते सगळे अधिकार त्यांच्या हातातून काढून घेईन स्वतःच्या ताब्यात घेईल तुला माहिती आहे ती बाईक कशी ती जर तू तिथे नशील लक्ष ठेवायला तर ती सगळं काही चुकीचं करून ठेवेल आणि नंतर ते निस्तरणं कठीण जाईल तेव्हा मग ती म्हणते की मी काय करू प्रशांत मग तसंही आकाश माझं ऐकत नाहीच आहे त्याला माझ्यावर विश्वास नाही आहे मी जे काही बोलते तो तो ते तो ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे मी समजवते पण त्याला समजत नाही आहे ती बाईच खरं आहे आणि मी कुठं बोलते असं तिला वाटतंय तसंही आकाशचा माझ्यावर जर विश्वास नसेल ना त्याला माझं नाही तर त्याच्या आईचंच ऐकायचं तर मी इथे राहून काय उपयोग आहे मला सांग प्रशांत म्हणतो की ताई हे बघ तू रागाच्या भरणात चुकीचा निर्णय घेऊ नकोस जर पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग तू त्या निस्तरायला गेलीस तर त्या निस्तराच्या बाहेर जाऊन बसतील तुझ्याही हातात काही राहणार नाही आणि आकाश नाही तेव्हा खूप उशीर झालेला असेल तुला आहे ना मी काय बोलतोय ते भूमी म्हणते की मला सगळं काही कळतंय प्रशांत परंतु मी आता ऐकणार नाही आहे बस झालं आता हे मला सहन होणार नाही आकाश माझ्याशी जे काही बोललं ना त्यानंतर मी खूप हट झाली इथे एक क्षणही थांबणं कठीण आहे माझ्यासाठी असं म्हणून भूमी स्वतःची बॅग घेऊन खाली पडत असते जिन्यावरून ती येत असताना तिला आकाशचं आणि रागिणीचं बोलणं कानावर पडतं रागिणी त्याला म्हणत असते की आकाश अरे खूप चुकीचा वागलायस तू अरे भूमी या घरची सून आहे मग तू तिच्याशी असा कशाप्रकारे वागू शकलास अरे हे सगळं करताना तुला काही वाटलं कसं नाही भूमी कशी आहे काय आहे तुला चांगलंच आहे ना आणि तिचा माझ्याविषयी डोक्यात राग आहे तर ठीक आहे होईल ती शांत तुला तिचा स्वभाव माहीत आहे ना मग तू का केलंस तिच्याशी खूप चुकीच्या पद्धतीने आणि आवाज चढवून बोललास आजपर्यंत असं कोणीच कोणाशी बोललं आहे का आकाश तेव्हा आकाश म्हणतो की हो आई मला कळलं आहे माझं चुकलं आहे मी भूमीची माफीमान मागणार आहे तेव्हा मग ती म्हणते की जा आधी तू भूमीशी जाऊन बोल या सगळ्या गोष्टी तिला सांग तेव्हा तिला पटेल हे सगळं तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्या मला माहिती आहे हे सगळं मी खूप चुकीचं चुक वागलं आहे मी भूमीशी त्या बाबतीत बोलणार आहे पण मला आता तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा रागिनी म्हणते की बरं बोल काय झालं आहे तेव्हा तो म्हणतो की आत्या अगं आपण जे नवीन डीलर्सची डील घेणार होतो काय ना सरकारी शाळेचे सगळे फॉर्म आणि सगळं काही आपल्याकडे करायचे आले आहेत आणि युनिफॉर्म आपण बनवणार आहोत मग त्याचे डीलर्सचे नवीन रेट त्याचे धागे किंवा नवीन प्रायझिंग काय आहे त्याच्याबद्दल मी जरा थोडंसं काम करून ठेवलं आहे तेच सुजेशी बोलायचं आहे तेव्हा आकाशला हसत ते म्हणते की अरे आकाश तू उगीच कशाने या सगळ्याचा लोड घेतोय तू अजिबात टेन्शन घेऊ नको अरे या सगळ्याचं ऑलरेडी का काम मी करून ठेवलेलं आहे हे बघ ही फाईल आहे माझ्याकडे याच्यात सगळ्या रेट्स आणि कुठल्या डीलर्सची रेट करायचं आहे किंवा फायनल करायचं आहे हे सगळं काही याच्यात लिहिलेलं आहे आकाश स्वतःचं काम बाजूला ठेवतो आणि मग रागिनी म्हणते की अरे अभिजीत ती फाईल दे जरा ती फाईल आकाशला देत म्हणते की अरे हे बघ याच्यात सगळं काही नमूद आहे तुला हवं तर तू सगळं बघून घे आणि तुला फायनलाइज वाटतंय तर तू कर त्यावेळेला रागिनी हे सगळं बोलत असताना भूमी ऐकत असते रागिनीला तो म्हणतो की काहीच गरज नाही आहे अगं आई तू हे सगळं केलेलं आहेस ना अत्यंत योग्य पद्धतीने सगळं केलंस मग काहीच गरज नाही आहे हे सगळं करण्याची सगळं काही नीट होईल तू घाबरू नकोस आणि तू केलंस फायनल तर मला दुसरीकडे लक्ष देण्याची गरजच नाही तु आहे तुझं काम हे चुकत असतं आणि तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि भूमीने आता हे सगळं ऐकलेलं असतं भूमी मनातच म्हणत असते की आकाश हे सगळं काय करतोयस तू आत्यांच्या हातामध्ये आयतं कोलीत देतोयस सगळं त्यांना करून देतोयस ते सगळं एक एक करून तुझ्याकडून दुवाडून घेतील तुला कळणारही नाही तर भूमीला आकाश आणि रागिणीचा लहानपणीचा किस्सा आठवतो म्हणजेच आकाश जेव्हा लहान मुलांसारखा वागायचा तेव्हा ती कशाप्रकारे त्याला औषधं भरवायची आणि मुद्दामच ती गोड गोड औषधं भरवायची आणि त्याला बुद्धू ठेवण्याचं काम करायची हे सगळं काही तिला आठवतं नंतर मग आता आकाश हा म्हणतो की हे बघ तू अजून गोळ्या घेतल्या नाहीस आणि या गोळ्या घे अशा प्रकारे भूमीला समजलेलं असतं की हे सगळं होत आहे ते मुद्दाम घडत आहे आणि रागिणीने अशाच प्रकारे आकाशला गोड्या देऊन वेगळं वाईट केलेलं आणि तिला वेडं केलेलं मग आता जेव्हा ते रघुकाकांकडून भूमीला समजलेलं असतं तेव्हा तिला फार मोठा धक्का बसलेला असतो रघुकाका तिला म्हणत असतात की मालकींबाई मुद्दामच आकाशबाबांना चुकीच्या गोळ्या द्यायचे जेणेकरून ते लवकर बरे व्हायलाच नको भूमी विचार करते की जर मी इथे नसेन तर आत्यांना मोकळं रानच भेटेल हे सगळं करण्यासाठी जर भूमी पुन्हा आकाशला नको त्या गोळ्या देऊन समजा त्याला बरा झाला आहे तो खराब करण्याचा प्रयत्न केला तर आणि आकाशला पुन्हा ते वेडेपणासारखं वागवायला भाग पाडतील तर नाही हे मला सहन होणार नाही मी जर इथे नसेन तर आत्ताला रान मोकळं मिळेल मला इथून असं काही करून निघून जाता नये माझ्या आकाशचा प्रश्न आहे असं म्हणून भूमी स्वतःचं मन मारत पुन्हा वर जाऊन बसते आणि ती तिच्या बेडरूममध्ये जाऊन विचार करते की काय करू मी नेमकं मला कळत नाही आहे आणि आकाश जे जे काही वागतोय ना ते सगळं तिला आठवत असतं आणि मुद्दामच रागिणी कशाप्रकारे गोड गोड बोलून भूमी माझ्याशी चांगली आहे ती माझी लेख आहे आणि तिच्याशी असं वागू नको असं म्हणून आत्या आणि आत्या आकाशला खिशात घालण्याचा प्रयत्न करते आणि आकाश कशाप्रकारे सगळा बिझनेस हा एक एक करून आत्याच्या हातात देत असतो ते भूमीला आता त्यांचं बोलणं रूममध्ये आठवत असतं तर भूमी या सगळ्यांनी अस्वस्थ झालेली असते आकाश सकाळी उठून घटाकडे नमस्कार करण्यासाठी येतो तेव्हा आजी म्हणते की आकाश काय रे तू उठलास लवकर तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं आजी उठलो तेव्हा लगेच ती विचारते की तुझे डोळे ओढल्यासारखे वाटत आहेत रात्रभर झोपला नाही आहेस का तू तेव्हा मग तो म्हणतो की नाही ग आजी मला बराच वेळ झोपच लागत नव्हती खरं तर भूमीशी मी जे काही वागलोय त्याने मला खूप त्रास होत होता तेव्हा आजी म्हणते की मग तू तिची माफी मागितलीस का तेव्हा आकाश म्हणतो की नाही तिची माफी नाही मागितली मी म्हणून म्हटलो की सकाळी तिच्याशी बोलेन पण रूममध्ये उठलो तर भूमी नव्हती ती आधीच नव्हती तिथे तेव्हा आजी म्हणते की हो भूमी आहे खाली आहे स्वयंपाकघरात आहे तेव्हा मग भूमीशी मी बोलतो असं आकाश म्हणायला जात असतो तेव्हा आजी म्हणते की जा जा तू भूमीशी बोलून घे आणि सगळं काही सॉर्ट आऊट कर तेवढ्यात रागिणी येते आणि म्हणते की आकाश जरा एक मिनटं थांब मला ना काल जे आपलं काही डीलचं बोललो ना त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं म्हणूनच जरा आपण जरा बसूया एका महत्त्वाचं होतं कामाबद्दल तेव्हा आता आत्याला तो म्हणतो की मला जरा बोलायचं होतं तेव्हा ती म्हणते की ठीक आहे तू बोल नंतर मी जरा आपण कामाचं बघूया कारण आहे ना ते लोक आपल्याला फायनलाईज काय ते विचारतात म्हणून एकदा तुझ्याशी डिस्कस करायचं होतं मुद्दामच रागिनी आकाशला भूमीकडे जाण्यापासून अडवत असते आणि मग आता आत्या म्हणते की आकाश ये इथे बस तेव्हा आकाश नाईलाज असतो आत्याबरोबर पुन्हा बसतो आणि मग ती त्याच्याबरोबर बोलायला लागते आता आजीचं या सगळ्याकडे लक्ष असतं आणि भूमी किचनमध्ये आहे तिला माहीत असतं आता रागिनी ही म्हणत असते की हे बघ आकाश आपण हे जे काही नवीन डील ठरवलेत ना तेवढ्यातच आता इथे रागिनीचा फोन वाचतो आणि रागिनीचा लक्षात आलेलं असतं आणि तिचा प्लॅन ॲक्टिव्ह झालेला असतो तरी ते भूमी किचनमध्ये स्वयंपाकघरात असते आणि फ्रीजवाला फ्रीज, फ्रीज रिपेअर करतो तेव्हा मग ते म्हणते की ठीक आहे दादा झालं आहे का सगळं काम तेवढ्यातच आता फ्रीजमधली जी विनेगरची बाटली असते ती फ्रीजवाल्याकडून पळते पडते तेव्हा त्या ते टेक्निशियनकडून ती बाटली जेव्हा पडते तेव्हा तो म्हणतो की सॉरी सॉरी मॅम चुकून झालं तेव्हा भूमी म्हणते की इट्स ओके ठीक आहे मी करते ते सगळं तेव्हा तो म्हणतो की थांबा हे विनेगर ना दुसऱ्या बाटलीत ओतून ठेवलं पाहिजे मी ओततो तेव्हा भूमी म्हणते की नको राहू देत ॲक्च्युली काय हे विनेगरची बाटली जराशी फुटलेली आहे आणि त्यात काचेचे तुकडे असतील मी बघते नंतर दुसऱ्या बाटलीत भरून ठेवेन तुम्ही तुमचं हात वगैरे धुवून घ्या तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे सॉरी मॅम असं म्हणून तो आता हात धुवायला जातो तो माणूस जसतो भूमी बाजूला तिला फोन येतो म्हणून जाते भूमीला आवाज येत नसतो म्हणून ती हॅलो हॅलो करत बाजूला निघून जाते आणि भूमीला हा फोन मुद्दामूनच किचनमधून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी केलेला असतो तेव्हा तो माणूस हा भूमीकडे लक्ष देऊन एक पाण्याची बाटली घेतो त्यातलं पाणी खाली होतो आणि जे व्हिनेगार असतो ते विनेगर तो आता त्या बाटलीमध्ये भरून ठेवतो आणि मग आता भूमी हॅलो आवाज कसा येत नाही आहे इथे किचनमध्ये रेंज कशी मिळत नाही असं म्हणून ती आता बाजूबाजूला जात असते त्याच अस वेळेला हॅलो हॅलो करत असताना भूमी अगदी किचनच्या बाहेरच्या टोकापर्यंत जाऊन उभी असते त्याच अस वेळेला आता तो माणूस ते सगळं काम करतो पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये त्याने ते सगळं काम करून ठेवलेलं असतं आणि पाणी जे असतं ते व्हिनेगरच्या काचेच्या बाटलीत भरून ठेवलेलं असतं असं सगळं काम तो करून ठेवतो आणि हे सगळं झाल्यानंतर समोरून किचनमधून किचनच्या खिडकीतून रागिनी नसते तर पौर्णिमा त्याच्याकडे बघत असते आणि पौर्णिमा त्याला खुनावते की काम झालं आहे का तेव्हा तो तिला अंगठ्याने थम्स अप करून काम आहे असं खुनावतो आणि नंतर मग हा सगळा फोन हा पौर्णिमानेच भूमीला केलेला असतो आणि पौर्णिमा लपून छपून हे सगळं बघत असते नंतर काम झाल्यानंतर तो म्हणतो की मॅडम माझं काम झालेलं आहे मी निघू का तेव्हा ती म्हणते की हो तू आता निघ असं म्हणून आता तो तिथून निघतो त्यानंतर भूमीला आता टेन्शन आलेलं असतं भूमी म्हणते की बाकीची सगळी कामं आवरायची आहेत आता फ्रीजमधला पसारा लावावा लागेल म्हणूनच ती आता एक एक पसारा आवरायला प्रयत्न करत असते आणि जेव्हा ती फ्रीजर उघडते तेव्हा तिथे पाण्याची बाटली असते आणि त्याच अस पाण्याच्या बाटलीकडे ती बघायला जाते आणि विचार करते की हे बाटलीला हात तर त्या माणसाने लावला होता म्हणून ती बाटली आता बाहेर काढते तेवढ्यातच आता इथे पौर्णिमा ते सिम बदलून टाकते आणि स्वतःचा फोन पुन्हा रिस्टार्ट करते आणि हे सगळं करत असताना कोणाकडे लक्ष नाही ना किंवा कोण तिच्याकडे बघत नाही हे सगळं ती बघत असते नंतर ती पुन्हा एक फोन लावते आणि बाजूला जाते तेवढ्यात आता भूमी म्हणते की ही बाटली ही बाटली अशी आणि ती बाटलीला काय आहे बघायला जाणार तेवढ्यात भूमीचा पुन्हा एकदा फोन वाचतो आणि बाहेरून भूमीला वॉचमॅन फोन करतो तेव्हा वॉचमॅन म्हणतो की मॅडम जरा प्लीज बाहेर या ना इथे गेटजवळ तेव्हा भूमी म्हणते की काय झालं आहे तेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला गेटकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना एक बाई गेटकडून फिरत आहे आणि तुम्ही सांगितलं आहे ना तसा पदर आहे तिच्या डोक्यावर नेमकं का काय आहे ते माहीत नाही पण प्लीज तुम्ही बघायला येता का तेव्हा मग आता भूमी मागच्या दरवाजानेच किचनमधून बाहेर निघून जाते वेळेला इथे रागिनी ही आकाशला सगळं काही दाखवत असताना तिला मुद्दामच ठसका लागल्यासारखे ती करते आणि म्हणते की अरे मला जरा कोरड पडली आकाश म्हणतो की थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो रागिणी म्हणते की अरे आकाश काय लावलंयच काय तू हे पाणी पण तू आणणार गोळ्या पण तूच देणार अरे मी शुगरवाली बाई आहे शुगरवाला माणसाने कसं चालतं फिरतं राहायला पाहिजे सतत ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे थांब मी जाते पाणी घ्यायला असं म्हणून आता रागिनी ही पाणी घ्यायला जात असते तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई थांब तसंही मला भूमीशी बोलायचंच आहे ना मी तुझ्या समोरासमोरच भूमीशी काय ते बोलतो तेवढ्यात आता भूमी बाहेर येते आणि वॉचमनला म्हणते की काय झालं तेव्हा वॉचमन म्हणतो की हो मॅडम मी ती बाई पाहिली होती मगाशी तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं होतं ना की गेटवर व्यवस्थित लक्ष ठेव मग मी तसंच लक्ष ठेवलं आणि मला तुम्ही सांगितलं ती बाई दिसली त्याच वेळेला ता भूमी म्हणत असते की बाई अचानक ती बाई कशी काय दिसली तुला तेव्हा तो म्हणतो की हो इथूनच दादाने दिसली ती गायब झाली असेल तर हे सगळं पौर्णिमानेच वॉचमॅनला करायला सांगितलेलं असतं आणि मुद्दामच किचनमधून भूमीला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे केलेलं असतं तर रागीने फ्रीजमधला दरवाजा उघडते आणि नेमकी तीच बॉटल प्यायला घेते ज्यात त्या टेक्निशियनने विनेगर ओतून ठेवलेलं असतं मग रागीने ते पिते आणि म्हणते की बापरे काय झालं माझ्या घशाला घसा ना अगदी जळजायला लागला आहे तेव्हा तो म्हणतो की अगं आई पाण्याने हे सगळं काय होईल असं तेव्हा तो वास घेऊन बघतो आणि म्हणतो की आई हे तर विनेगर आहे आणि विनेगर पाण्याच्या बाटलीत कोणी कसं काय ठेवलं हे सगळं कसं काय झालं असं आता म्हणून तो म्हणतो की थांब तू आधी साधं पाणी पी असं म्हणून तू त्याला पाण्याची तिला दुसरी बाटली देतो आणि तिला जोरजोरात ठसका लागू शकतो तेव्हा आकाश म्हणतो की अगं हे काय झालं आहे अचानक या बाटलीत विनेगर कसं कोणी ठेवलं मग ती म्हणते की पौर्णिमाच असेल ही बावळ वेंदळी तेव्हा मग तो म्हणतो की पौर्णिमाने केलं ती म्हणते की अरे पौर्णिमा तर नाही आहे किचनमध्ये ती तिच्या खोलीत आहे मग इथे कोण आहे आणि ही मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे बाहेर मग किचनमध्ये फक्त भूमीच होती तेव्हा आकाश म्हणतो की भूमी होती भूमीने हे सगळं केलं तेव्हा आकाशला ती म्हणते की छेरे भूमी हे करणं शक्य नाही भूमी कसं करेल असं पण मग किचनमध्ये तर भूमीच होती कदाचित नजर चुकेने तिच्याकडून हे सगळं झालं असेल आकाश म्हणतो की नजर चूक अगं अशी कशी नजर चूक होऊ शकते पाण्याच्या बाटलीत व्हिनेगर कसं कोणी भरून ठेवू शकतो तेव्हा मग आता रागिनी म्हणते की आकाश अरे असं कधीतरी घडू शकतं चुकून ठीक आहे कामाची गडबड असते घाई असते म्हणून तिच्याकडून पटकन घडून गेलं असेल होऊ शकतं ना असं आकाश म्हणतो की नाही ग आत्या असं काही होणं शक्यच नाही आहे हे सगळं का करेल ती मग आता लगेच रागिनी म्हणते की अच्छा मला आत्ता कळलं भूमीचा राग अजून गेलेला दिसत नाही आहे बहुतेक म्हणूनच भूमी हे सगळं करते की काय अशी मला भीती वाटते अरे परंतु डॉक्टरने मला सांगितलेलं विनेगार किंवा कुठल्याही गोड वस्तूपासून लांब राहायचं आहे अरे नाहीतर माझा शुगर खूप जास्त वाढू शकते आणि म्हणजे तब्येतीवर बेतू शकतं मला खूप भीती वाटते आकाश आता वैतागतो आणि म्हणतो की थांब तू इथेच थांब भूमीच्या नावाने तो आता आवाज देत देत बाहेर जातो आणि तो निघून गेल्यानंतर रागिनीचा डाव यशस्वी होतो पौर्णिमा तिच्याकडे येते आणि तिच्याकडे अगदी आनंदाने हानी हसत हसत बघत असते तर रागिनी पण डाव सक्सेसफुल झाला म्हणून पौर्णिमाला शाबाशकी देते आणि खूप खुश होऊन तिच्याकडे बघत असते तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश विचारत असतो की भूमी मला सांग पाण्याच्या बाटलीमध्ये विनेगर तू ओटून ठेवलास का तेव्हा भूमी म्हणते की पण आकाश मला प्लीज सांगशील का झालंय तरी का तेव्हा आकाश म्हणतो की तुला माहिती आहे का की ती विनेगार आत्या पेयली आहे आणि अगं आईच्या तब्येतीला जर काही झालं तर कोण जबाबदार आहे तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे त्या पाण्याच्या बाटलीमध्ये विनेगर मी नाही ओतून हो आहे अरे विनेगार प्यायल्यामुळे गळ्यापासून ते जिवेच्या आतड्यापर्यंत सगळं काही पोटाच्या आतड्यापर्यंत सगळं काही खराब होऊ शकतं डॅमेज होऊ शकतं इतकं मला कळतं मग मी कसं काय विनेगर टाकून ठेवेन तेव्हा आकाश म्हणतो की मग कसं आलं त्या वाटलीमध्ये मिणेकर हे बघ भूमी एक गोष्ट तू लक्षात ठेव आत्ताच्या बाबतीतला तब्येतीतला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाही मला हे चालणार नाही आत्ताच्या बाबतीत अशी कोणतीही रिस्क आपण घेऊ शकत नाही आणि हो आणखी एक म्हणजे की तुझे काही केलंस ना त्याबद्दल मला तुझा आणखीनच राग आलेला आहे म्हणून भूमी आता मी ठरवलेलं आहे बस झालं आता काही झालं ना तरी मी तुझ्याशी बोलणार नाही मला ना तुझ्याशी आता अजिबातच बोलायचंच नाही आहे असं म्हणून आकाश आता वैतागतो आणि भूमीवर खूपच चिडून तो, तो पुन्हा निघून जातो आणि या सगळ्यामुळे आता भूमीला पुन्हा धक्का बसलेला असतो आता आकाशचा हा झालेला गैरसमज भूमी कशाप्रकारे मिटवणार आणि नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा